रावेर इथे शासकीय विश्रामगृहात संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगनभाई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आज पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. संविधान आर्मीचे अध्यक्ष जगनभाई सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडीने केलेली अटक बेकायदेशीर संविधान विरोधी आहे, त्यामुळं संपूर्ण राज्यात रेल रोको आंदोलन करणार असल्याचं कळून आलं. माजी आमदार हरिभाऊ जावळे यांनी कोरोनाच्या काळात झालेला मृत्यू हा संशयास्पद असल्याचं, उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका समविचारी पक्षाची विचारविनिमय करून अन्यथा स्वतःच्या बळावर लढण्याचा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. अनेक विषयांवर यावेळी पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्दे मांडण्यात आले. या पत्रकार परिषदेस प्रदेशाध्यक्ष राजेशभाई बग्गन, युवा जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ झाल्टे यांच्यासह तालुका अध्यक्ष अशोक अटकाळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टी, मोदी आणि शाहचं हे सरकार हे पूर्णपणे अल्पसंख्याक विरोधी आहे, संविधान विरोधी आहे. ओबीसी, एससी, एसटी, एनटी, कामगार, शेतकरी, बहुजन, अल्पसंख्याक समाज विरोधी आहे. आणि म्हणूनही या ठिकाणी या सरकारने बीजेपीची, भाजपाची ईडी ही जी आहे, भाजपाच्या इशाऱ्यावरती या ठिकाणी नाचते आहे आणि ईडी ही भाजपाची ईडी झाली आहे अशा पद्धतीचं वातावरण आणि केंद्रीय तपास ज्या संस्था आहेत त्यांचा संवैधानिक पद्धतीने या ठिकाणी गैरवापर करण्याचा प्रकार या ठिकाणी केंद्र सरकारच्या खाजगीकरण संपूर्णतः नष्ट झालं पाहिजे ही देखील आमची या ठिकाणी मागणी आहे. अतिक्रमण धारकांना या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण काढण्यात आलं, भुसावळला, या संपूर्ण अतिक्रमण धारकांचे जे नुकसान झालं, रेल्वे परिसरातील असो की या संपूर्ण शहरी भागातला असो, त्यांचं जे जे नुकसान झालेलं आहे त्यांना पूर्णपणे 5 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत मिळावी. सर्व लोकांना देखील या ठिकाणी अटक झाली पाहिजे. बँक मॅनेजर लोकांना, जे शेतकऱ्यांना नाडतात, जे शेतकऱ्यांना त्रास देतात, जे बेरोजगारांना त्रास देतात, या लोकांना देखील या ठिकाणी तुरुंगामध्ये टाकलं पाहिजे यासाठी. त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी संविधानवादी सर्व शक्ती एकत्र करून, आरक्षणवादी सर्व शक्ती एकत्र करून, मराठा समाजाला देखील आरक्षण मिळत नाहीये, मुस्लिम समाजाला देखील आरक्षण मिळत नाहीये, धनगर समाजाला देखील आरक्षण मिळत नाहीये, विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे, असंघटित कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत, या सर्व प्रश्नांना घेऊन आम्ही जे आहे रेल रोको आंदोलनाचा हा एल्गार, रेल रोको आंदोलनाची ललकारी, रेल रोको आंदोलनाचा संपूर्णपणे जी घोषणा आजच्या रावेरच्या पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी करतो. आणि रावेरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे संविधान आर्मी आहे ही संविधानवादी सामाजिक संघटना आहे, यांचा जरी सहभाग नसला तरी देखील या ठिकाणी भविष्यामध्ये या संदर्भात आम्ही विचार करू, परंतु लवकरच या ठिकाणी समविचारी, संविधानवादी, आरक्षणवादी आणि सर्व आंबेडकरवादी सर्व संघटनांना एकत्र घेऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून सर्व भाऊंना, सर्व गटातटांना एकत्र करून एक मोठी आघाडी बनून या ठिकाणी स्वबळावरती आम्ही जे आहे ते रावेरची नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी लढू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधानाचा झेंडा या रावेरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही फडकवल्याशिवाय राहणार नाही, ही देखील या ठिकाणी निर्धार आम्ही व्यक्त करतो. एबी न्यूज मराठीसाठी संतोष कोसदे, जळगाव.